सरांचे मनापासून आभार. खूप काही सांगायचं होतं आणि खूप काही सांगितलं नाही सरांनी, पण त्यांना आपण सगळेच जण ओळखतो, त्यामुळे त्यांच्या मनातल्या भावना आपण आजच्या निमित्ताने समजूच शकतो. मान्यवरांच्या मनोगताकडे वळतो यानंतर. त्यामध्ये अर्थात सुरुवातीला उल्हासदादा, मी तुम्हाला निमंत्रित करेन की आज यांना त्यांच्या षष्ठदीपूर्तीनिमित्त मी शुभेच्छा देतो आणि उदंड असं त्यांना उत्तम आयुष्य आरोग्य लाभावं, वहिनींची साथ आयुष्यभर लाभावी, सर्वांची आपल्या मित्रांची लाभावी, रसिकांची लाभावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी व्यासपीठावरच्या सर्वांची नावांचा उल्लेख मी करत नाही, परंतु प्रदीपचा सत्कार होत असताना गझल गौरव म्हणून वहिनींना जेव्हा बोलवलं तर मी मंगेशला सांगितलं की हा खरा गझल गौरव आहे वहिनींच्यामुळं. आणि दुसरं एक बघा, कधी कधी आत्ता तसा कळत न कळत प्रदीपने उल्लेखही केला, त्याच्या प्रत्येक पुस्तकाच्या प्रकाशनाला विजय कोळेकर असतात. कित्येक वर्ष तुम्ही बघत राहा, प्रदीपला त्यांच्याकडे बघितल्यानंतर गझल सुचलीच असेल 100%. व्यक्तिमत्व चेहरा तुमचा नाही, म्हणजे प्रदीपची एक्सेप्ट झाली, पण त्यांचं काय वय कळतच नाही कुणाला. सदैव ताजेतवाने, म्हणजे अगदी प्रदीपच्या शेअरमध्ये यांनी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे, रणरणत्या उन्हातून श्रावण पाहणारा असा प्रदीप तो यांच्यामध्ये दिसतो, म्हणजे कोळेकरांच्यामध्ये. एक सुंदर कार्यक्रम या ठिकाणी झाला आणि आज डॉक्टर राजा दीक्षित आणि विजय कोवळेकर प्रामुख्यानं आज या समारंभाला आहेत. बाकी आपली सगळी आपली गझल प्रेमी मित्रमंडळी आहेत. राजेंद्र आमचे खूप जुने मित्र आहेत, त्यांचे आजोबा हे स्वातंत्र्यसेनानी गांधीजींचे फार मोठे अनुयायी होते, पोपटलाल शहा. असा सर्व मंचावर बसलेली मंडळी, सोनवण्याचं उर्दूचं चांगलं ज्ञान आहे, मराठीचे प्राध्यापक विद्यापीठात अविनाशजी, आपण सर्व या ठिकाणी आहात. आणि या कार्यक्रमात मला सहभागी होताना आनंद एवढा करता झाला की प्रदीप आणि याची माझी मैत्री खूप जुनी आहे, खूप जुनी, म्हणजे अगदी 1980 सुरेश भट जेव्हा प्रथम पुण्यात आले, प्रथम 1980 त्यांचा मुक्कामच माझ्या घरी होता. आणि कोणीही भेटलं तर मला पहिल्यांदा म्हणायचा, सुरेश भटांचा मुक्काम तुमच्या घरी, अरे बापरे असं म्हणायचा तो. असं एकूण भटांचं व्यक्तिमत्व. पण असं व्यक्तिमत्व असलं तरी मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघर, हे सुंदर शब्द ज्यांच्या मुखातून यायचे आणि त्या गझला माझ्या घरीसुद्धा पहाटे 4-4 ऐकवायचे. आणि त्यांचा पहिला कार्यक्रम लक्ष्मी क्रीडा मंदिर, त्यानंतर मग टिळक्स स्मारक मंदिरामध्ये असंख्य लोकांची गर्दी आणि तरुणांचा तर गरा लागली. दीपक असेल किंवा प्रदीप, किती कवी तुम्हाला सांगतो मनोजी, अशी तरुणांची नवीन गझल लिहिणाऱ्या एवढी गर्दी असायची प्रचंड, आणि त्या सर्वांना वेळ काढून मार्गदर्शन करणं हे भटांचं काम असायचं, फार सुंदर. मार्गदर्शन म्हणताना मला, आम्ही नेहमी व्यासपीठावर होतो की सूत्रसंचालन करायला म्हणतात की हे आता मार्गदर्शन करतील, असं प्रत्येक व्यासपीठावर कोणीच मार्गदर्शन करत नाही, त्यांना स्वतःलाच मार्ग माहीत नसतो ते दर्शन काय ते. पण सुरेश भट मात्र नवीन पिढीतल्या असं काही सुंदर मार्गदर्शन करायचं आहे, त्याचा मी साक्षीदार आहे, मी साक्षीदार आहे. प्रदीपपासून दीपक अहो काय इतकी गर्दी असायची, अनिल कांबळे वगैरे असायचे, खूप मजा यायची तुम्हाला सांगतो मी. आणि या सगळ्या गझलकार नवोदित कवींच्या घराण्यामध्ये एका बाजूला दादा म्हणजे सुरेश भट, आणि कुणीतरी या गर्दीमध्ये पाहिजे क्या बात आहे वा म्हणायला मी असायचो. बरोबर केलं अहो, बरोबर ना, वा आणि क्या बात आहे म्हणायला कधी म्हटलं पाहिजे याचं ज्ञान तर पाहिजे की नाही ते माझ्याकडे आहे, म्हणून लोक रसिक म्हणतात. त्यामुळे प्रदीपसारख्या या सगळ्या मित्रांचा अहो किती खाजगी मैफिली, अनेकांच्या घरी काय काव्य मैफिली होत होत्या, कुणाच्या टेरेसमध्ये, हॉलमध्ये, सभागृहामध्ये, खूप मजा यायची. तो काळ सगळा हळूहळू संपत गेला आणि गझलेचं सामर्थ्य काय असतं ते आता प्रदीपने आणि माझ्या अगोदरच्या सर्व मंडळींनी खूप मोठ्या प्रमाणात भव्य प्रमाणात सांगितलं. माधव जुनेरांच्यापासून हे महाराष्ट्रामध्ये मराठी वाङ्मय आहेत आणि सुरेश भटांनी तर त्याच्यावर कळसच चढवलेलं आहे. आणि प्रदीपचं वैशिष्ट्य म्हणजे बातमीदारी केवळ त्यांनी केली नाही, अभिनय गझल फक्त लिहिली नाही, तर त्या त्या क्षेत्रामध्ये असणारे आमचे नदी फतेपुरींच्यापासून
हनीफ सागरपर्यंत, अगदी हनीफ सागर म्हणजे गणेशपेठेतले पानाचा ठेला असलेला एक माणूस हनीफ सागर. आणि त्या हनीफ सागरच्या पानाच्या ठेल्यावर प्राध्यापक सुरेशचंद्र नाडकर्णी, सुरेश भट आणि प्रदीपसारखी अनेक मंडळी तो पान लावता लावता गजल ऐकवायचा आणि आम्ही त्याला दाद द्यायचो. बरोबर का? या सगळ्यांना वर्तमानपत्राच्या माध्यमातून लोकांच्या पुढं आणण्याचं काम, फार मोठं काम हे प्रदीप यांनी केलं. हे फार मोठं काम आहे तुम्हाला सांगतो मी. आज मी हनीफ सागर यांचं नाव सांगतो आहे. गणेशपेठेमध्ये हमजेखान चौक जो आहे त्या कोपऱ्यामध्ये त्यांचं पानाचं दुकान होतं. पण अप्रतिम गजला आणि सुरेश भटांनी त्यांना काय दाद दिलेली, मी स्वतः पाहिलेली. आणि नाडकर्णी सर विशेषतः, नाडकर्णी आम्हाला वाडिया कॉलेजला शिकवायला होते झुऑलॉजी आणि उर्दूचे पी एच डी आणि अनेक उर्दू मुशायरे त्यांनी भारतामध्ये गाजवले. इतकं उर्दूवर मास्टरी त्यांची. जी डी एस शेख प्रोफेसर ते आमच्या वाडिया कॉलेजला होते. आणि भटांचं तर ताकद म्हणजे आम्ही सर्वांनी ती अनुभवलेली आहे. आता कुराण वगैरे मी वाचलेलं नाही, गीता इतकं सुंदर. मला आठवण झाली की उर्दू वाङ्मयामध्ये जगामध्ये ज्याला आपण विशेषतः महम्मद पैगंबर प्रेषितवर हमद आणि नात हे लिहिण्याचं सामर्थ्य फार मोठ्या मोठ्या गझलकारांच्यामध्ये, उर्दू कवींच्यामध्ये. पण तू मराठीमध्ये एकमेव म्हणजे दादा सुरेश भट. फार विराट वैराट वाळवंटी खळाळणारा झरा मोहम्मद, दुनियेतील दिन दुःख त्यांचा शेवटचा आधार मोहम्मद. काय सुंदर, काय सुंदर म्हणजे. आणि त्या मराठी नात आणि हमद यांचं उर्दू भाषांतर हे कराचीमध्ये आणि लाहोरमध्ये झालं, पाकिस्तानमध्ये झालं. हा सन्मान सुरेश भटांना मिळाला. आणि त्या दादांचं मार्गदर्शन आणि प्रेम, जे पत्र आत्ता ताई आपण या मानपत्रातून तू वाचलं त्यामध्ये की भट दादा काय म्हणतायत प्रदीप निफाडकरांच्याबद्दल, ही केवढी मोठी उंची म्हणजे प्रदीपच्या वाङ्मयामध्ये, गझलमध्ये, त्याच्या शब्दसामर्थ्यामध्ये, त्याच्या भावनेमध्ये. आणि गझल म्हणजे दोन दोन ओळीतून असा सुंदर अर्थ. बकद्रे शौक नाही जरफे तंगना आहे गझल, मिर्झा गालिब म्हणतात काय. मला फक्त थोडासा वेळ पाहिजे, थोडी उसंत पाहिजे, थोडी अवधी पाहिजे, आणखीन काही सांगायचं आहे मला, मिर्झा गालिब म्हणतात. आणि ते आम्हाला नाडकर्णी सर आणि भट सर असे सुंदर सांगायचे. आणि या सगळ्या धावपळीमध्ये मी तुम्हाला सांगतो, लष्करमध्ये राहणारे नझीम फतीपुरी एक उर्दू शायर पुण्यातले आपल्या, त्यांचं चीनच्या बालवाङ्मयामध्ये पाठ्यपुस्तकात त्यांची कविता त्या ठिकाणी घेतली गेली. आता हे आपल्याला माहीत नव्हतं, परंतु प्रदीपमुळं पुस्तकाच्या माध्यमातून, दैनिकाच्या त्यांच्यावर लिहिलेल्या लेखांच्या माध्यमातून हे तुम्हाला मला कळलं. आणि आम्ही दोघंही त्याच्या घरी गेलो होतो, त्याला इतका आनंद झाला. तुम्हाला सांगतो त्या फतेपुरीला म्हणजे, आणि प्रभातचा तो अंक होता आणि आणखीन कुठला तरी अंक, दोन अंकामध्ये प्रदीपने त्यांच्यावर लिहिलेलं होतं. त्यांनी ते अंक कवटाळ आपल्या हृदयाशी. त्यांना इतकं आगे कुणीतरी मराठी म्हणजे उर्दू भाषिक नसलेला असा हा रसिक आपल्याबद्दल लिहितो आणि लोकांच्या पुढे आणतो, हे याचा त्याला एक वेगळा आनंद त्यांना झालेला आहे. हनीफ सागरांचा काय म्हणजे पान लावता लावता हा माणूस काय गझल लिहितो. मैं सुबह का तारा हूँ मेरी उम्र ही कितनी, मैं सुबह का तारा हूँ मेरी उम्र ही कितनी, लेकिन अंधेरे का कफन फाड़ के चला आता हूँ. काय सुंदर आहे. मैं सुबह का तारा हूँ, मी सकाळी उगवणार तारा आहे, माझं किती आयुष्य आहे. सूर्य उगवला की संपलं मी, परंतु अंधेऱ्याचं संपूर्ण कफन फाडून मी येतो म्हणले. मग सुबह का तारा हूँ मेरी उम्र ही कितनी, लेकिन अंधेरा कफन फाड़ के, मैं आंसू हूँ तारीख बताएंगी कि मैं शोला हूँ या शबनम. काय सुंदर आहे. तारीख बताएंगी कि मैं शोला हूँ या शबनम, आंसू हूँ वक्त के पलकों पर रुका हूँ, वक्त के पलकों पर रुका हूँ, मैं सुबह कता रहा हूँ मेरी उम्र की. असं तो पान लावता लावता मला ऐकवायचा. आणि प्रदीप सारखे आणि सुरेश भटांसारखी आणि नाडकर्णी सरांसारखी मंडळी त्याला दाद देऊन नवोदित कवींना मार्गदर्शन करत होते. आणि त्या सगळ्या गोष्टीचा मी एक साक्षीदार आहे. आणि तो साक्षीदार होण्याचं भाग्य मला लाभलं. आणि म्हणून आज या समारंभाला मला यायला खूप आनंद झाला, खूप आनंद. खूप काही बोलायचं होतं, परंतु अगोदरच्या अर्थात स्वाभाविकच आहे की आपल्या सर्वांना बोलायला वेळ लागेल. आणि प्रत्येक जण म्हणाला की मी तुमचा जास्त वेळ घेत नाही असं हो ना, नाही असं म्हणायचंच असतं. म्हणजे आम्हाला तर ते प्रॅक्टिसच झालेली आहे, आम्हाला ती सवय होऊन गेली. आणि समोरच्या माणसाच्या फारशा लक्षात येत नाही, फक्त फक्त कोळेकर किंवा मी ज्या जागे बसलो आहे ना त्यांच्या लक्षात येते की अरे आता किती वेळ राहणार. सोनूने तुम्ही गौरव ग्रंथाबद्दल इतकं छान सांगत होता की तुम्ही आणखीन सांगितलं असतं तो लोकांनी ग्रंथ विकत घेतला नसता. ओ सर, म्हणून तुम्ही
मी एवढं सांगत नाही थोडं सोडून द्यायचं, थोडं सांगायचं म्हणजे बघा आता म्हणजे ते पुस्तक घ्या मग वाचा. पण मी तुम्हाला म्हणतो सोनवण्यांचं वैशिष्ट्य म्हणजे उर्दू हिंदी मराठी तिन्ही भाषांच्यावर फार ना अभ्यासू माणूस आहे, सामाजिक भान आहे. आणि तुम्ही काय योग्य माणसाला गौरव ग्रंथाचं संपादन केलं म्हणजे तुम्ही सर्व आहातच त्यामध्ये, म्हणून तुम्हालाही धन्यवाद देतो तुम्ही. आणि खरंच आज राजा दीक्षित आणि हे आणि मला प्रदीप तुला फार म्हणजे आत्ता तू आत्ता सांगताना म्हणाला की मी दोन गोष्टी आयुष्यात पाळलेल्या आहेत, ते जे काही तडजोड केली, दिलेली वेळ आणि दिलेला शब्द, हे कधीही विश्वासघात करत नाही. तो दिलेला शब्द न पाळल्यामुळे महाराष्ट्रामध्ये काय काय घडलं आहे ते मी मनातल्या मनात बोलतो होतो. तो दिलेला शब्द पाळला असता तर एवढं सगळं घडलं नसतं. मी तटाशी झुंजणारा पूर काय सुंदर आहे, त्यातच शेवटची ओळ सांगते ना. मी असा तडजोडी करणार नाही, परंतु गेले दोन एक वर्षामध्ये मी पाहतोय तडजोडीची परिसीमा झाली, तडजोडीची परिसीमा झाली. काय तुम्ही आवाका घेतला हो पार म्हणजे जगातल्या व्हिएटनाम तुमच्या कार्यशाळेच्या वेळी व्हिएटनाम आणि ब्रह्मदेशातून प्रदीपला फोन आले. काय कमाल आहे म्हणजे मराठी वाङ्मय गझल किंवा हे सगळं शास्त्र कुठपर्यंत पोचलेलं आहे हे वाचल्यानंतर. आणि तुम्ही अष्ट अवधानीपासून जे रोमा रोलांच्यापर्यंत गेलो तो आणि रोमा रोलांसारखा फिलॉसॉफर तत्त्वज्ञ किती विषयांना आवाका घालतो काय. आणि माझ्या दृष्टीने आता तो गांधींना भेटला, गांधींना भेटण्याकरता खूप तळमळत होता तो रोमारोला. थोडाच वेळ भेटला पण त्याच्यावर एक पुस्तक लिहून टाकलं त्यांनी. हा वैशिष्ट्य ह्या सगळ्या मंडळींचं आणि हा सगळा आवाका प्रदीपने ज्या तऱ्हेने घेतलं आहे. आणि तरी तो म्हटला की मला खूप काय सांगायचं आहे, किती भांडवल आहे त्याच्याकडं, काय तुमच्याकडे भांडवल आहे. खरंच मी तुला धन्यवाद देतो. आणि प्रदीप कोवळेकर आत्ता 12 जूनलाच ते अमेरिकेवरून आलेले आहेत. मी त्यांना विचारलं, ते अमेरिकेत मुलीकडे होते बरेच दिवस आणि त्यामुळे त्यांचीही माझी भेट झाली. कारण कसं आहे गप्पा आणि विचार मंथन करावं अशी माणसं देखील फार मोजकी असतात. त्यात कोवळेकर आहेत, राजा दीक्षित आहेत. अलीकडं म्हणजे कोणाशी चर्चा करायला जावंही फार अवघड काम झालं आहे म्हणजे खरंच अवघड काम. आणि संपादक म्हणून, पत्रकार म्हणून, कवी म्हणून, चित्रपट निर्माते म्हणून किती कोवळेकरांचंही एक बहुआयामी वेगळं व्यक्तिमत्व आहे. आणि राजा दीक्षित यांच्याबद्दल मी खरं काही सांगण्याची आवश्यकता नाही. पण ते जेव्हा विश्वकोशाचे अध्यक्ष झाले आणि सदानंद मोरे साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष झाले आणि त्या दोघांचा सत्कार माझ्या हस्ते भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये होता. प्रश्न करता करता एक म्हणाले फार म्हणजे लोकांचा किती गैरसमज असतो तो गैरसमज त्यांनी दूर केला राजा दीक्षितांनी. ते म्हणाले मी घरी बसलो तुम्हाला एक फोन आला क्रेटर. ते म्हणाले तुम्ही कुठं आत येतार मग तुमचे म्हणले राज्य सरकारने मराठी विश्वकोशाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेली आहे. ते म्हणले मला माहीत नाही, मी कुणाला सांगितलं नाही, मी कुणाला वशाला लावलं नाही, माझ्या कुणी ओळखीचं नाही. आणि काय कामाला म्हणाले की सरकारने मला विश्वकोशाचं अध्यक्ष केलं. लोकांचा कारण असताना गैरसमज असतो की सरकार हे पक्षपाती आहे, पण सरकार हे पक्षपाती नाही असं उद्धव ठाकरे चीफ मिनिस्टर असताना त्यांना विश्वकोशाचं अध्यक्ष केलं. तसं ते म्हणाले हे वैशिष्ट्य आहे. दुसरे होते सदानंद मोरे, फडणवीस असतानाही ते साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष आणि ठाकरे असतानाही ते साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष. आता बदल झाला तरी तुमच्या दोघांमध्ये कुणीच फरक करू शकत नाही. तुम्ही विश्वकोश आणि ते साहित्य संस्कृती मंडळ. सरकार ही खरोखरच योग्य तिरणं आपला गैरसमज फार आहे. सहज आपण कधी कधी एखादं विधान करून जातो आणि मग वचन असं काही नसतं. खरोखरच योग्य माणसाची निवड बऱ्याच वेळा एखाद्या वेळेस वेळ आणि चुकू शकते, काही तसा काही प्रश्न नाही. परंतु बऱ्याच वेळा सरकार योग्य माणसालाच म्हणजे तर्कतीर्थांच्यापासून जी परंपरा निघाली किंवा काय विश्वकोशाचं काम म्हणजे केवढं भय जबरदस्त आहे आणि ते एका योग्य माणसाकडे दिलेलं आहे. तर ते आज या ठिकाणी आहेत आणि खऱ्या अर्थानं योग्य पाहुणे या ठिकाणी आहेत. प्रदीप तुला मी वहिनींना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. उत्तम आरोग्य, उत्तम आयुष्य तुम्हाला लाभावं, उदंड आयुष्य लाभावं आणि तुम्ही अशा सुंदर गजला वाङ्मय देत जावं आणि आम्हाला काय असतं ते प्रसन्न करत राहावं. हो ना, अहो सध्या काय म्हणजे प्रसन्न चित्त फार अवघड आहे. आता वारी चालू आहे त्यामुळं वारीवर आत्ता माझं थोडंसं शूटिंग होतं ते करून मी इथं आलं. तर तुम्ही बरोबर ते वारी ते बारी बरोबर सांगितलं. काय बरोबर आवाका पाहिजे ना, अहो तुमचा
आवा का तुमचा रोमारोलापासून व्हिएटनाम तर आमचा थोडा तरी असला पाहिजे काहीतरी काय तेव्हा मला आपण बोलवलं आपल्याला शुभेच्छा आणि धन्यवाद.